चलो रोल। कैसी है? कैसी है? यार प्रॉब्लम है दोस्तों, मेजर प्रॉब्लम वही सब रूटीन कुछ नहीं है ना, समय पर खाना नहीं, कुछ नहीं, बहुत उससे परेशानी, बाकी कोई इशू नहीं है, इतना ही है। चलो बोलो, चलो रोल तैयार हो डिवाइस जाना। पहिले कुठला एक घ्या, पहिले पॉलिटिकल घ्या, मग नाही तो घ्या। चल हा, हिंदी में चलो। विधान परिषद नाही, देखिए विधान परिषद के चुनाव में जो रिजल्ट आए है, एक तो क्लियर था कि संख्या बल अगर देखते हैं तो वैसा तीसरे सीट के लिए मुकाबला होना तय था। हमारे पास में हमें 23 का कोटा पकड़े तो 69 की जरूरत थी, हमारे पास में तो 64 ही थे, 65 थे। और अलायंस जो हमारे हमारे कुछ छोटा छोटा पार्टी है उसके साथ में बातचीत हमने की थी और उनको भी साथ में लेकर चुनाव को सामने जाना था, पर हो गया ठीक है। हमारे पास में वैसे भी दो ही कैंडिडेट का कोटा होने के बाद भी हमने तीसरा कैंडिडेट खड़ा किया और हमने कोशिश की और रिजल्ट जो था वही आना था। वैसे भी अनफोर्स करते तो दो ही हमारे हिस्से में आते थे, हमने तीसरा इसीलिए डाला क्योंकि हमें कुछ लोगों पे डाउट था कि हमेशा हमारे पार्टी के छिम्बाल पे चुन के आने के बाद वो जरा गड़बड़ियां कर रहे हैं, पिछले बार भी उन्होंने किया था, हमने उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं की ना हमने ये इलेक्शन को लास्ट टाइम विश्वास रखा था, तो वो तभी भी हमारे साथ में थोड़ा पार्टी के साथ विश्वासघात हुआ था। पर आज पूरे हमने एक सिस्टम बनाई थी और वो सिस्टम में कुछ लोग हमें आइडेंटिफाई हुए और वो 100% हुए, तो उनके बारे में कार्रवाई के लिए हमारे प्रदेश अध्यक्ष ने नाना पटोले जी ने हाईकमान को प्रस्ताव भेजा है। हमारे स्टेट के कोर कमेटी में यह निर्णय हुआ और ऐसे गद्दारों को जो पार्टी में रहकर भी छेद करते हैं, जो कचरा है उसको साफ करने की जरूरत है। जनता हमारे साथ, पब्लिक हमारे साथ, पार्लियामेंट में ये देखा गया है, पर कुछ गद्दार चंद फायदे के लिए ये कदम उठाते हैं, वो पार्टी से लॉयलिस्ट नहीं है, ईमानदार नहीं है, ऐसे गद्दारों को कार्रवाई होनी चाहिए। ये एक सबकी एक साथ में एक राय है। नहीं देखिए, देखिए जिशान के पिताजी पहले ही जा चुके हैं अजीत दादा के साथ, बाबा सिद्दीकी, ये तो सबको पता है ना। नांदेड़ के लोग भी अशोक चव्हाण के साथ में दो लोग पहले से थे, अब पार्टी करके और हमारा व्हीप भी लिया क्योंकि कार्रवाई टालने के लिए, पर वोटिंग में उन्होंने भी गद्दारी की। वो हमारे खोसकर भी जो थे वो भी थोड़ा सा गड़बड़ कर रहे थे तो उनके ऊपर भी हमारा वाच था। अब हमारे खोड़के भी थे, ये सुलभा था, उन्होंने भी उनके मिस्टर अजीत दादा के साथ में ही घूमते, उनके ऊपर भी हमारा चाहिए उतना विश्वास नहीं। तो ये तो हमने तय किया था कि ये चार पांच लोग छह लोग हमारे लिस्ट में डाउटफुल ही थे और वो निश्चित रूप से अभी हमने चेक किया तो कुछ लोग छपते हैं उसमें, मैं अभी नाम नहीं लूंगा पर वो हाईकमान जब कार्रवाई करेगी तो नाम पता चल जाएगा। किस तरह से कार्रवाई हो जाएगी, क्या उन पर मराठी में संघर्ष की कांग्रेस करूं, कुछ प्रकार की कार्रवाई की जाता है काय नाही। आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे काही पक्षाशी गद्दारी केली त्यांची ओळख आम्हाला आता पटलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मागच्या वेळेसही भाई जगताप आणि हंडोरी जे होते त्यावेळेसही काही नावं आमच्या लक्षात आली पण आम्ही कारवाई केली नाही आणि आज मात्र आम्ही पूर्णतः अलर्ट होतो आणि आम्ही त्यांच्यावर आमचा पूर्ण वाच होता। आम्ही काही पद्धत अवलंबली होती त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाशी असलेली घाण कचरा हा लक्षात आला आणि आज त्याचा प्रस्ताव आम्ही हायकमांडकडे कारवाईसाठी पाठवला। तो छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय बैठकीसाठी तुम्हाला आणि जितेंद्र आव्हाडांना फोन करून भुजबळ यांनी सांगितलं होतं की शरद पवारांना घेऊन या, मात्र
बारामतीमधून कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर जालना नेमकं काय करतील? पवार साहेब आपला भुजबळ साहेब विना आधाराने आणि खोटंच बोलतात. पवार साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही. मी कसा घेऊन येणार पवार साहेब? आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतात? म्हणजे काहीतरी वेळ मारून न्यायचा. खरं तर सत्ताधाऱ्यांनीच दोन पक्षांमध्ये हा वाद निर्माण केलाय, मराठा वर्सेस ओबीसी. एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या, मुख्यमंत्री मराठा समाजासाठी गुलाल उधळायला लावतात, खोटं बोलून फसवणूक करतात मराठा समाजाची, दिशाभूल करतात, आणि दोनही समाजाला आमोरासमोर ठेवून आपली पोळी कशी शेकता येईल, दोनही समाजाला कसं नाचवता येईल, हे यांचं पितळ आता उघडं पडलं आहे. यांनी जे काही आश्वासन दिले होते आंदोलन स्थगितीसाठी, उपोषण स्थगितीसाठी, त्यावेळेस यांना विरोधकाची आठवण आली नाही. विरोधकांना विश्वासात घेतलं नाही. लेखी स्वरूपामध्ये देत असताना, बैठक घेत असताना जो काही मसुदा तयार केला तो आम्हाला माहीतच नाही. आणि तुम्ही गुलाल उधळायला लावलात, उपोषण स्थगित करायला लावलात, आणि आता मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही म्हटलं की तुम्ही काय नेमकं आश्वासन दिलात? ओबीसीला काय दिलात? मराठ्यांना काय? समाजाला काय दिलात? ते अधिवेशन सुरू आहे त्या फ्लोरवर मांडा. ज्यावेळेस अधिवेशन नव्हता त्यावेळेस आम्ही मिटिंगला गेलेलो होतो. दोन मिटिंग झाली, यापूर्वी गेलेलो नाही असं नाही. आता 206 मतांचं पाठबळ आहे आमदारांचं, तर त्यांना हे निर्णय घेण्यापासून कोण रोखते? विरोधकांची गरजच काय? कारण आंदोलन करताना 5-5 मंत्री पाठवून स्वतः बोलून तुम्ही ते करू शकता, आणि त्यांना लेखी स्वरूपामध्ये तुम्ही काही दिलेलं आहे. काय दिलं आहे नेमकं आम्हाला माहीत नाही. आता गळ्यात हड्डी, गले में हड्डी लटक गई. आता विरोधकांची आठवण सुरू झाली, म्हणजे आपलं पाप दुसऱ्यावर फोडायचं आणि आपल्या पापाची वाटेकरी करून घ्यायचा, ही दुपट्टी चाल या महायुतीच्या लोकांची आहे. ते आमच्या लक्षात आली, म्हणून आता ते ट्रॅप झालेत. खरं म्हणजे ते आम्हाला ट्रॅप करायला गेले, ते स्वतः ट्रॅप झालेत. दोनही समाजाची फसवूक केली हे आता सिद्ध झालेलं आहे. विधान परिषदेमध्ये माहिती जिंकलेली आहे, मात्र फक्त देशात झालेल्या वेगवेगळ्या राज्यातील नाही. एक आहे, हे आमदार असतात यार, हे आमदार असतात, हे म्हणजे जनता नाही. जनतेनी यांना आसमान दाखवलंय महाराष्ट्रामध्ये. एक अपक्ष धरलं तर 32 जागा आम्ही जिंकल्या आहेत, ते 2-3 जागा काठावर गेल्यात. ते जर झालं असतं तर यांना तोंड दाखवायला जागा राहिली नसती. लोकांनी नाकारल्यामुळं आपल्याला आता तो काही गेलेली इब्रत इज्जत लावायसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून आमदारांना प्रलोभ देऊन फंड्स देतो, पैसे देतो, 5-5 कोटी रुपये देतो, 100-100 कोटी रुपये मतदारसंघासाठी देतो, असं खुलेआम व्यवहार फोन करून त्यांनी संपर्क केला. त्याला काही बळी पडलेत ह्याच्यामुळे काही? महाराष्ट्रातील उलट पैशाचा जो काळा बाजार खेळ चालला आहे महाराष्ट्रामध्ये, हे काही स्वतःच्या खिशातून नाही देत आहेत, जनतेच्याच पैसा लुटून हा पुन्हा वाटत आहेत. त्यामुळं काल आज एक मी पोस्ट पाहिली की बकरी म्हणजे मेंढीच्या मालकांनी मेंढीमध्ये मेंढ्यांना सगळ्यांना सांगून टाकलं की तुमको लोकर की शाल ओढने के लिए मिल जाएगी, तो मेंढी सब मेंढी जितने भी मेंढे थे सब खुश हो गए. पर धीरे से मेंढे के बच्चे ने पूछा कि ये शाल बनेगी तो किससे बनेगी? बोले तुम्हारी खाल उगाड़ के बनेगी. तो जनता में अभी ये योजना जो चल रही है तो जनतेचीच खाल काढायची आणि जनतेला काय दिल्याचं दाखवायचं. आणि त्यातूनच हा जो टेंडरबाज कमिशनखोरी राज्यात वाढली, सामाजिक भान राहिलं नाही, सामाजिक समाजाचे सेवेचं काही देणं घेणं नाही, समाजाचं राहिलं नाही, फक्त पैसा कमवणं आणि सत्ता मिळवणं. म्हणून 40-40, 50-50 कोटी रुपये लोकसभेमध्ये यांनी वाटले, तरी जनतेने यांची जिरवली. हे आता 1-2 आमदारमध्ये काही गडबड करून खरेदी परस्त करू शकतील, जनतेला खरेदी करण्याची ताकद यांच्यात नाही. आणि महाराष्ट्रातली जनता यांच्या अशा प्रणोबलांना भिकही घालणार नाही. महाराष्ट्र जनता भिकाऊ नाही, हे लोकसभेतही दाखवलं आणि विधानसभेतही दाखवतील. माझा प्रश्न असा, विधान परिषदेमध्ये माहिती जिंकली आहे, मात्र इंडिया आघाडीने देशभरात वेगवेगळ्या राज्यांची पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये बाजी मारली आहे. एकूण 13 पैकी 10 देशातील जनतेने भाजपला नाकारण्याचं काम सुरू झालं. तुम्ही पाहिले असाल 245 जागा 1-5 फेजमध्ये झाल्या, त्यातील 145 जागावर भाजपा जिंकून आली. त्या जागा फक्त 6,000 मतांनी जिंकल्या आहेत. पहिल्या 1-5 फेजमधल्या 200
45 जागांमध्ये 265 जागांमध्ये 145 जागा जिंकल्या, त्या 6000 आत। याचाच अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाला लोकांनी, मोदी सरकार असेल भाजपा असेल, यांना लोकांनी नाकारायचं ठरवलंय, नाकारलंय हे आता पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे। इथे धार्मिक स्थळावरच्या जागा यांच्या घरात, मला वाटतं आज विधानसभेमध्ये इथली हिमाचल प्रदेशमधली एक जागा ती सत्ता असताना हरली, कुठलं ते धार्मिक स्थळ आहे इथली, हां बद्रीनाथ, आता उत्तराखंड, उत्तराखंडची बद्रीनाथ असेल, देव सुद्धा यांच्यावर आता पोखलेले आहे। मी काल भाषणातून सरळ सांगतो, त्यांनी रामटेक हरली, त्रिवेंद्रम हरली, त्यांनी अयोध्या हरली, नाशिकचे हरली, काळाराम मंदिर जिथे आहे पंतप्रधान गेले होते, जिथे राम आहे इथे यांचं तमाम काम झालेलं आहे। कारण रामाला फसवण्याचं काम, रामाच्या नावाने देवाच्या नावाने राजकारण करण्याचं पाप जे करतील त्यांना त्यांची जागा दाखवतील। आता जय श्रीराम म्हणणं कमी झालं आहे, आता दुसरा नवीन काढतील काहीतरी, जय जगन्नाथ म्हणतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतील, फसवतील, एक वीट रचली नाही समुद्रात, अरबी समुद्रात पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झालं, हे सगळे बनवाबनवी करणारे जुलमेबाज ही लोक आहेत। त्यामुळे जनतेला कळून चुकलं आहे आणि यांची जागा विधानसभेमध्ये 200 के पार आणि महाविकास आघाडीची सरकार हा नारा गुंजणार, यांनी यांची जागा दाखवते। सकाळ माध्यम समूहाचा सर्वे झाला आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळताना दाखवत आहे, आहेच जनतेच्या मनातला जो राग आहे तो जनतेने ठरवलेला आहे। महाराष्ट्र कर्जबाजारी करून सोडला, उद्योग गुजरातला पडवले, जे काही होतंय ते मला सांगता महाराष्ट्रात आलेले उद्योग भाजप शासित राज्यातच कसे जातात। 10 वर्षांमध्ये केवळ 2 लाख रोजगार झालाय, महाराष्ट्राला 11व्या स्थानावर नेऊन ठेवलेलं आहे, महाराष्ट्राच्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींना विकल्या जात आहेत आणि कवडीमोल भावाने दिला जात आहे डेव्हलपमेंटसाठी। हा उघडा महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र बघतो आहे यांचं पाप। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे नाही, जनतेची आता इच्छा आहे, आमच्या अपेक्षाला धरून चालू नका, जनतेची इच्छा आहे की यावेळेस महाविकास आघाडीचा आघाडीला कौल द्यायचा आणि तोच सर्व्हेमध्ये दिसतोय। आपण नव्याने आव्हान देण्यात आलेलं आहे, काही साखर, काही सहकारी कारखाने जे असतील त्यांनी ते आव्हान, काय शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली, ते आता त्याला पुन्हा त्यांनी कोणाला, आता ते त्यांचं सोयीचं राजकारण आहे, कोणाला क्लीन चिट देतील, कोणाच्या फाईलीच दिसत नाही म्हणून सांगतील। काल परवा आपण पाहिलंय की वायकरांची एकदम क्लीन चिट दिली, हे जो जाईल भाजपाचा साथ तो स्वच्छ होऊन बाहेरच पडणार, कारण कमल छाप तुमचा निर्मा पावडर आणि भाजपाची क्लीन, ते काय म्हणतात मशीन, वॉशिंग मशीन, भाजपाची वॉशिंग मशीन आणि कमल छाप निर्मा तो पावडर, वॉशिंग पावडर हे टाकला की धुवून निघतात, दिवस येतात प्रत्येकाचे, उद्याचा दिवस आमचाही येणार आहे। मग हे स्वच्छ किती आहेत, कुठल्या मशीनमधून साफ झाले आहेत, तर त्या आम्ही तो प्रयत्न करू ना। मग प्रधानमंत्रीने कल कहा 8 करोड़ रोजगार दिए, नौकरी दी, ऐसा कल प्रधानमंत्री ने, वो तो बेरोजगारी के लिए पुलिस के भर्ती में डॉक्टर, इंजीनियर और MBA ये बच्चे खड़े नहीं होते थे 8 करोड़ लोगों को अगर रोजगार देते तो, 84 लाख लोगों को 5 किलो अनाज बांटने की मुसीबत ही नहीं आती थी। तो ये जो चल रहा है जुमलेबाजी, फिर भी झूठ बोलकर झूठ नैरेटिव, फेक नैरेटिव सेट करने की, वो जनता समझती है। हमने 25 करोड़ लोगों को हमने BPL रेखा के ऊपर निकाला, ऐसे बात किया गया, और दूसरी तरफ 84 करोड़ लोगों को आप अनाज दे रहे हो, तो ये जुमलेबाजी लोगों को समझती है, ये कोई गलत ये नहीं, लोग समझ जाएंगे और लोग इनको अपनी जगह दिखाएंगे। अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून विशाल गडावर दगड फेक झाले, अपनी परिस्थिती नाजूक आहे, मला माहिती नाही, मी माहिती घेतो, कारण माहिती घेतल्याशिवाय काही सांगणं ठीक नाही। तो याआधी भुजबळांनी म्हटलं होतं की OBC एल्गार सभेमध्ये म्हटलं होतं की पवार साहेबांनी मंडल आयोग महाराष्ट्रात लागू केला, मात्र आता OBC बद्दल त्यांच्या मनात राग, हे बघा भुजबळ सोयीचं राजकारण करतात, नेमका भुजबळांचं जर आपण हे तपासलं तर ते कोणाबरोबर आहे आणि जे स्टेटमेंट करतायत ते कुणाच्या इशाऱ्यावर करतायत, एकदा त्यांचा म्हणजे नार्को टेस्टच करावी मी तर असं म्हणेन,
ते इशाऱ्यावर कोणाच्या बोलत आहेत हे स्पष्ट होईल. कुणाचंही नाव घेऊन कुणालाही बदनाम करण्यापेक्षा आपापली लढाई आपण लढावी. आम्ही ओबीसी होतो, आमची लढाई आपण लढायची. पण दोन समाजामध्ये वाद निर्माण होईल, दोन समाज एकमेकाविरुद्ध उभे ठाकले जातील, अशा प्रकारचं कुठलंही पाऊल टाकता कामा नये. आपल्या हक्काचा प्रत्येकाला रक्षण करण्याचा अधिकार आहे. पण याचा अर्थ की अभि तलवार काढून कोणाच्या अंगावर धावून जाण्याचा आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा अधिकार कोणाला आहे? ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.